नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी अरबियांची कशा प्रकारे मस्ती जिरवली याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलेले असाल, प्रथमच असाल, तर लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, कारण असेच इतिहासाच्या रिलेटेड व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो। आणि असेच व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला आपला इतिहास संपूर्ण जाणून घेता येईल। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर सुरू करूया मग आपल्या आजच्या व्हिडिओला। हे अरब कोकणात यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, तिथल्या लोकांवरती अत्याचार करायचे, अन्याय करायचे, आणि हे छत्रपती संभाजी महाराजांना दिसू लागलं होतं। संभाजी महाराजांनी आदेश दिला गिरफ्तार करा यांना। सरकेल कान्होजी आंग्रे यांनी 2000 जाळवली, 200 अरब पकडले गेले। त्या 200 अरबांना छत्रपती संभाजी महाराजांपुढे उभे केले गेले। संभाजी महाराजांनी एकदा त्या अरबांकडे पाहिले आणि सांगितले, या अरबांना साताऱ्याच्या जवळ एक वासोट्याचा किल्ला आहे, वासोट्याचा किल्ला। या वासोट्याचा किल्ला म्हणजे त्या ठिकाण, त्या ठिकाणचं जंगल अत्यंत प्रचंड असं जंगल आहे। दिवसा ढावल्या तिथं पाखरंही तिथं फिरकत नाही, माणसांची बात तर दूरच राहिली। इतकी शांतता आहे की त्या प्रचंड शांततेने एखादा व्यक्ती तिथं मरून जाईल अशा ठिकाणी त्या अरबांना ठेवण्यात आलं। आणि आपले संताजी घोरपडे होते, त्यांना सांगितलं की यांना इतकं मारायचं की फक्त हे मेले नाही पाहिजेत। आणि त्या अरबांना तिथं ठेवण्यात आलं। एका आठवड्यातच त्या अरबांना एकमेकांचे चेहरे ओळखू येत नव्हते, अशी त्यांना सुजवले होते मराठ्यांनी। मराठी तब्बल 2 महिने यांना तुडवत होते, धुत होते आणि सुजवत होते। 2 महिने झाले, 2 महिन्यानंतर यांना बाहेर काढण्यात आलं आणि संभाजी महाराजांनी सांगितलं यांना यांच्या जहाजात बसवा आणि पाठवून द्या यांच्या देशाला। आणि सांगितल्याप्रमाणे संताजी घोरपडेंनी त्यांना जहाजात बसवलं। आणि त्यावेळेस त्यांनी प्रश्न केला की राजे यांना सोडायचं होतं तर पकडलंच कशाला? महाराज म्हणाले, धैर्य सोडून। आणि ज्यावेळेस त्यांना परत पाठवून दिलं त्यावेळेस महाराजांनी त्यांना सांगितलं हे त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात जातील, प्रांतातनं गावात आणि गावातनं घरापुढे जाऊन उभे राहतील, दार ठोठावतील, त्यांच्या बायका दार उघडतील आणि त्यांच्याकडे बघून म्हणतील की आमचे घरात नाहीत, नंतर या, त्यांच्या बायकाही यांना ओळखणार नाही। अशा पद्धतीने मराठ्यांनी यांना तोडवलेले आणि सुजवलेले होते। उद्या जर का कोणी महाराष्ट्रात तिरक्या नजरेने यायला निघाला तर पहिला हा आडवा जाईल आणि म्हणेन, कुठं निघाला? महाराष्ट्रात, महाराष्ट्रात तेवढा नको जाऊ। माझी अवस्था पाहिली ना, महाराष्ट्रात तेवढा नको जाऊ। अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांनी आरबीयांवरती जरा बसवली होती। उद्या जर का तिरकी नजर करून कोण महाराष्ट्रात यायला निघाला तर या आरबीयांची अवस्था पहिली त्यांच्या डोळ्यासमोर येईल। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी या अरबांची अशा प्रकारे मस्ती जिरवली होती। मित्रांनो, उद्या जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला की तुमच्या देशावरती, या भारत देशावरती कोणी राज्य केलं, तर आपण त्यांना उत्तर देतो, इंग्रजांनी, मोगलांनी आपल्या देशावरती राज्य केलं। परंतु याच भारत देशावरती, या महाराष्ट्रावरती 1500 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याने राज्य केलं होतं हा इतिहास आपल्याला माहित नाहीये। हा इतिहास विसरून चालणार नाही। हा इतिहास जर आपण विसरलो तर आपण जगाला काय ओरडून सांगणार आपला इतिहास? आपल्याला जर आपला इतिहास माहित नसेल तर काय सांगणार आपण दुसऱ्यांना आपला इतिहास? आणि मित्रांनो, आपला हा इतिहास आपण विसरत चाललेलो आहोत, हा इतिहास विसरून जमणार नाही। परंतु मित्रांनो, हाच इतिहास आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। आपल्या चॅनलवरती असेच इतिहासाच्या रिलेटेड व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज इतिहासाच्या पानावरून पुसले गेलेले, छत्रपती शिवरायांचे मावळे आणि त्याचसोबत असे काही महान योद्धे आहेत ज्यांचं इतिहासात नाव मिटवलं गेलंय, आणि त्याच इतिहासातील मावळ्यांचा अभ्यास करून आपण त्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनल पेजवरती जाऊन नक्की पहा आणि त्यांचा इतिहास जाणून घ्या। जर तुम्हाला आपला इतिहास माहित असेल तरच तुम्ही दुसऱ्याला सांगू शकाल आणि अभिमानाने आणि गर्वाने सांगावा असा इतिहास आपला आहे। त्यामुळे मित्रांनो, इतिहास तो आपण तुम्ही आपल्या पेजवरती जाऊन नक्की पहा। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा एकदा भेटूया अशाच एक इंटरेस्टिंग आणि ऐतिहासिक टॉपिक सोबत। धन्यवाद।